15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला असून आज आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत आहोत. त्या अंतर्गत उल्वेनोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात सोमवारी साजरा झाला. यावेळी विद्यालयाचे चेअरमन तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तसेच महोत्सवाचे औचित्य साधून विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याला विद्यालयाच्या मराठी माध्यमाचे चेअरमन शरद खारकर, उल्वेचे सरपंच कविता खारकर, राजेश खारकर, CBSE मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक BB साळुंखे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. नरेंद्र मोदीजी यांच्यामुळेच आज राष्ट्रभानाचं, राष्ट्राभिमानाचं या इथे सर्वांमध्ये एक मोठी अशी लाट आलेली आहे. त्याला कारण सुद्धा आहे, कारण भारताने केलेली प्रगती, ही प्रगती ही संरक्षणामध्ये असेल, ही प्रगती ही स्वच्छतेमध्ये असेल, ही प्रगती ही सुशासनामध्ये असेल. ह्या प्रकारे या इथे पूर्ण भारतामध्ये एक चैतन्याची लाट ही पसरलेली आहे आणि ही याच्या पुढच्या काळामध्ये ह्या लाटेचं परिणाम आणखीन आणि आणखीन या भारत देशाच्या मजबूततेप्रती व्हावं यासाठी आपण सर्वांनी कंबर कसून काम करायला हवं. आपण सर्वांनी जबाबदार नागरिक हे म्हणायला हवं. जबाबदार नागरिक बनणं म्हणजे काय? मी कसा जबाबदार नागरिक बनू शकतो? भारताची प्रतिमा आपली प्रतिज्ञा आहे. फक्त प्रतिज्ञा आपण पाळली तरी पुरेसं आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय हे माझे बांधव आहेत असा विचार करताना मग आपण आपल्या बांधवांशी ज्या प्रेमाने वागतो त्याच प्रकारे भारतातल्या सर्व नागरिकांच्या सोबत आपण त्या प्रकारे वागायला हवं. या भारताची या इथं आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये ज्या प्रकारे स्वच्छता ठेवत असतो त्याच प्रकारे आपल्या साधा परिसरामध्ये सुद्धा किंवा येता जाता आपल्याला जर कधी कुठे घाण पडलेली दिसली की साफसफाई ठेवायला हवी. आपण स्वतःची स्वतः स्वच्छतेची देखभाल आपण स्वतः करायला हवी. ह्या प्रकारे आपण जर पुढे चाललो तरच हा भारत आणखीन आणि आणखीन मजबूत होईल, मोठा होईल.